होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, मनुष्याच्या आयुष्यात आयुष्य जगत असताना अनेक चढ येतात उतार येतात आणि ते चढ उतार पार करून माणसाला आपलं आयुष्य जगायचं असतं। तर पंढरीनाथाचं दर्शन घेण्यासाठी वारकरी दिंडीमध्ये सामील होतात आणि अनेक खडतर घाट खडतर प्रवास हा कसा आनंदाने पार करायचा असतो याचा प्रत्यय आपल्याला या दिवे घाटातून येतो आहे। तुम्ही नक्की खरं ओळखलं आहे, मी आहे दिवे घाटात आणि आपण बघतो आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान आळंदीतून झालं, पुण्यात 2 दिवस मुक्काम झाला आणि आता दिवे घाटातून सासवडकडे मुक्कामासाठी चाललेली आहेत। माझ्या थेट पाठीमागे तुम्ही बघू शकता संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं आगमन झालं आहे ते थेट दिवे घाटात। रथाच्या समोरील 27 पालख्या हळूहळू सासवडकडे प्रस्थान करत आहेत। आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांनी हे दृश्य बघण्यासाठी गर्दी केली होती, तर दिंडीमध्ये सामील झालेल्या पुणेकरांनीही या दिंडीचा या घाटाचा आनंद घेतला। तर अनेक नागरिकांनी या घाटावर सकाळपासूनच येऊन बसले होते की हे नयनरम्य दृश्य आपल्या डोळ्यात साठवावं। आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं आणि या ढगाळ वातावरणात हलक्यासा सरी पडल्यामुळे या आनंद सोहळ्याला आणखीनच उत्साह आला आणि शोभा वाढवली। अगदी थोड्याच वेळात आपल्या समोर ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं आगमन होणार आहे। आपण बघू शकतो सर्व घाट वारकऱ्यांच्या संख्येने नटून गेलेला आहे। तर आपल्या थेट समोर गांधी टोपी घातलेले, आपल्या खांद्यावर वैष्णवाच्या पताका, गळ्यात टाळ आणि पखवाजावर थाप आणि ज्ञानोबा तुकाराम हा जयघोष करत वारकरी आपल्या संध्याकाळचा मुक्काम सासवडकडे प्रस्थान करीत आहेत। आयुष्याचे सुखदुःखाचे घाट कसे सर करतात आणि किती आनंदाने सर करावे लागतात, किती स्थितप्रज्ञता दाखवावी लागती। खरं तर या वारीकडे बघितलं तर दिवे घाटासारखा अवघड घाटही आनंदाने जर आपण सर केला तर तो किती सोपा होऊ शकतो याचा प्रत्यय आपल्याला या ठिकाणी येतो। वयोवृद्ध लहानंगे असे सर्वच वयोगटातील वारकरी या सोहळ्यामध्ये या वारीमध्ये सामील झालेले आहेत आणि किती सहज हा घाट सर करत आहेत हे आपल्याला समजतं आहे। देवालाही हेवा वाटेल असा हा आनंद सोहळा आपण बघत आहात। पांडुरंगालाही या ठिकाणी येऊन वारकऱ्यांचा हा सोहळा बघावा असं वाटत असेल असा हा नयनरम्य सोहळा आपण बघत आहात। आपला सर्व संसार प्रपंच सोडून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून व महाराष्ट्राच्या बाहेरून वारकरी या सोहळ्यामध्ये सामील झालेले आहेत। आपण सर्व या देवे घाटाचं दृश्य बघत आहात। पुणे शहराकडून ते डोंगराच्या विविध भागातून नागमोडी आकाराचा हा घाट आणि त्यामध्ये हा वैष्णवांचा आनंद उत्सव आनंदाचा मेळा अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेले पांडुरंगाच्या भेटीसाठी हे वारकरी चाललेले आहेत।
आपलं घरदार सोडून, प्रपंच सोडून सर्वजण किती आनंदाने या वारीमध्ये सहभागी होतात। म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा। जावे पंढरीसी वाटे मानसी, कई एकादिसी आषाढीये। तुका म्हणे ज्यांच्या मणी अर्थ भाव, त्याची चक्रपाणी वाटप आहे। या अभंगातून संत तुकाराम महाराज यांनी वारकऱ्यांचं, या वारीचं महत्त्व विशद केलंय। आपण बघत आहात हा आनंद उत्सव। हे नयनरम्य दृश्य आपल्या डोळ्यात साठवून ठेवावेसे वाटतात। आल्हाददायक वातावरण। काहीच वेळापूर्वी या ठिकाणी हलक्याशा सरी पडल्यामुळे वातावरणामध्ये गारवा आणि टाळमृदंग आणि पखवाजाच्या या स्वरात आणि ज्ञानोबा तुकाराम या जयघोषाचा या ठिकाणी गोडवा, अशा दोन्हीही वातावरणाने सर्व दिवेघाट वैष्णवमय झालेला आहे। काही क्षणातच चक्रवर्ती सम्राट कैवल्याचा पुतळा, ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं आपल्याला दर्शन होणार आहे। सकाळी 6 वाजताच ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पुण्यातून प्रस्थान झालं। पुणे शहरातून पालखी सरकत सरकत मार्गक्रमण होत थेट दुपारच्या 4:15 वाजलेले आहेत आणि दिवेघाटात पोहोचलेली आहे। अगदी काही क्षणातच ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आपल्या समोर येणार आहे। आपण बघू शकता सर्व दिव्य घटाचं हे मनमोहक सौंदर्य आणि वैष्णवाच्या या मेळ्याने, वैष्णवाच्या या यात्रेने त्यात आणखीनच भर टाकलेली आहे। डोक्यावर गांधी टोपी, कपाळी गोपीचंदनाचा टिळा, गळ्यात तुळशीची माळ, गळ्यात टाळ आणि मुखात ज्ञानोबा तुकाराम असा जयघोष करत आपल्या पांडुरंगाला भेटण्यासाठी आतुर असलेले हे वारकरी कुठलाही थकवा आपल्या चेहऱ्यावर न दिसता अगदी आनंदाने पंढरपूरकडे मार्गक्रमण करत आहेत। आपण बघू शकतो चक्रवर्ती सम्राट ज्ञानेश्वर महाराजांची पालखी थेट आपल्या समोर आलेली आहे। हे विहंगम चित्र आपल्या डोळ्यात साठवून ठेवावं, इतकं हे मनमोहक चित्र आहे। लहानंगे, तरुण, वृद्ध, महिला असे सर्वच या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत। तेच काय तर मुकेजी वासलेले अश्व, बैल हेही पांडुरंगाची, ज्ञानेश्वर महाराजांची सेवेत रुजू झालेले आहेत। बघू शकतो आपण हा सोहळा खरं तर अनुभवण्याचा आहे। Yeah.
आपण बघू शकतो हे चित्र, पाच बैलांच्या जोड्या आणि त्यामागे कैवल्याचा पुतळा, चक्रवर्ती सम्राट संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवे घाटात, हे चित्र साठवून ठेवा आपल्या हृदयात, आपल्या डोळ्यात। हे चित्र आपण दैनिक प्रभातच्या मार्फत बघत आहात, कैवल्याचा पुतळा, ज्ञानदेव माझा, आणि हे पंढरपूरला चालले आहेत वारकरी। थेट आपल्या समोर ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आहे आणि तिच्या दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांची झुंबड उडालेली आहे। माऊली 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 या जयघोषामध्ये सर्व दिवेघाट दुमदुम गेला आहे। आपण बघू शकतो हे दृश्य, संपूर्ण घाट वैष्णवानी रंगून गेलेला आहे, वैष्णवानी फुलून गेलेला आहे। फुगड्या, पावली, अभंग, या सर्व गोष्टींनी दिवे घाटाला एक वेगळंच सौंदर्य प्राप्त केलेलं आहे। आपण परत संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीसोबतचे बारकावे विविध गोष्टी आपल्यापर्यंत घेऊन येणार आहेत। देवीघाटातून संदीप कापडेसह मी विष्णू सानप, दैनिक प्रभात, पुणे।